नमस्कार, कोकणच्या ताई रेसिपीमध्ये आपलं सर्व खवय्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला रविवार स्पेशल खमंग असा चटपटी ढोकळा दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य बघा, इथं मी प्रीमियर चितळेचं घेतलं आहे बघा. तर ह्याचं अर्ध पॅकेट घ्यायचं आहे. आपण याचं काही मिक्स नाही करायचं, याच्यात सगळं मिक्स असतंय. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे, असं एकजीव करायचंय. 7-8 मिनिटं तरी फेटतच राहायचे आपण. थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करायचंय. अंदाजाने पाणी घालायचे, अगदी थोडं थोडं घालायचे. हे बघा, असं बॅटर करून घ्यायचे. बॅटर आपलं तयार झालंय. आता आपण स्टीमरला ताटलेलं आहे तेल लावायचं आहे. ही ढोकळ्याची ताटली आहे, तर इथे आपण तेल घेऊन लावायचं आहे. आता आपण याच्यात थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे. इकडे आपण भांडं तापायला ठेवलंय. आता इकडे आपण इडलीचं पात्र ठेवलंय गरम व्हायला. बघा, तर अशी उकळी आली पाहिजे पाण्याला चांगली. पूर्ण अशी उकळी आली पाहिजे. आता थोडा गॅस कमी करायचा आणि आपण ढोकळ्याचं भांडं आतमध्ये ठेवायचं, अगदी अलगट ठेवायचं. A few moments later. आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा कसा छान पुगलाय. आता आपण चेक करून घेऊया. हे मी इथं सुरी घेतले, तर इथं आपण सुरी घालून बघूया. हे बघा, थोडं अजून चिकटत आहे, तर आपण 10 मिनिटं अजून झाकण ठेवूया. आता झाकण काढून बघूया. आता परत चेक करूया आपण. हे बघा, सुरी आता क्लीन येते. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून 10 मिनिटं असं ठेवायचं थंड व्हायला. थंड झाल्यावर मग फोडणी द्यायची. आता आपल्याला ढोकळ्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी साहित्य मी घेतलंय, मोहरी घेतले, हिंग घेतले, मिरची घेतले, कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथं खोबरं आणि फोडणीसाठी तेल. तर आपण इथं भांडं ठेवूया. आपण आता इथं गॅस चालू केलाय. आता फोडणीसाठी आपण तेल घालूया.
तेल चांगलं गरम करायचंय. तेल आपलं गरम झालंय, मोहरी टाकायची आहे, हिंग टाकायचं आहे, मिरची टाकायची आहे, गॅस बंद करायचं आहे. मी आता कढीपत्ता टाकायचं बघ. चांगली फोडणी तडतडली पाहिजे. आपली फोडणी आता चांगली कडकडीत गरम झालेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही आपला ढोकळा बघा, पूर्ण असा स्पंजी झालाय, मऊ झालाय असा. तर आपण असं ते फोडणी टाकायची. साधी सोपी रेसिपी आहे, एकदा करून बघा. रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता वरून कोथिंबीर टाकायची. खोबरं टाकायचं आणि 5 मिनिटांनी वड्या पाडून घ्यायचं आहे. आपला ढोकळा तयार आहे. आपला ढोकळा तयार झालेला आहे. एकदा घरी नक्की करून बघा. हा बघा, स्पंजी झालेला आहे.